लोणचं म्हटलं कसं तोंडाला पाणी सुटतं, आणि त्यात तर लिंबाचं असेल तर काय विचारूच नका. आंबट गोड चवीचं परफेक्ट मिश्रण करूयात ना मग लिंबाचं लोणचं. या रेसिपीसाठी मी कुकर यूज करते, म्हणजे काय होणार, पटकन लोणचं होणार. साधारण आपण 15 लिंब घेतले, प्रत्येक लिंबाच्या 8 फोडी. त्यानंतर ह्याच्यात आपण घेतोय 3 टेबलस्पून मीठ. त्यात आपण घेतो 1 वाटीभर पाणी. व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आपण आता ह्याला 8 शिट्या घेणार आहोत. गॅस चालू करायचंय. आपल्या 8 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर बंद करूया आणि 1-5 मिनिटं वाट बघूया, थोडीशी ती वाफ जाऊ देत. 5 मिनिटं झालेली आहेत, आपण आता कुकर उघडूया आणि आता आपण ह्याच्यामध्ये 1/2 कप मिरची पावडर घेतलेली आहे ती घालतोय आणि 1 वाटी आपण साखर घेतलेली आहे आणि पुन्हा आपण गॅस चालू करायचा आहे. मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि छानपैकी उकळून द्यायचं ते. लोणचं तयार आहे. असं छान ती लिंबाची फोड शिजलेली दिसते आणि असं घट्ट झालं आहे बघा. थंड जरा अजून घट्ट होणार आहे. गॅस बंद करूया. माझी टीम जेवणासाठी थांबलेली आहे. मी यायची वाट बघतात, मी त्या नेहमीच थांबतात ते सगळे माझ्यासाठी, पण आज माझ्यासोबत लोणचं येणार आहे म्हणून ते अगदी वाट बघत आहेत. तर मी निघाली आता हे लोणचं घेऊन.